देशातील फळे निर्यातीमधील राज्याचे प्रथम स्थान अधिक मजबूत करण्याचे रोजगार हमी योजना तसेच फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी आवाहन केले. केंद्र शासनाने जागतिक बाजारपेठेत भारताची हिस्सेदारी वाढविण्यासाठी फलोत्पादन समूह क्षेत्र विकास योजनेस प्रारंभ केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आणि सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब पिकांच्या समूहाचा समावेश करण्यात आला आहे. या समूहातील क्षेत्रात निर्यातक्षम उत्पादन मूल्यवृद्धी आणि विक्री व्यवस्थापनावर भर देण्यात आला असून याकरिता दोन्ही क्लस्टरसाठी प्रत्येकी 100 कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. याकरिता विभागाने विकासाचे सूक्ष्म नियोजन करून राज्याचा देशातील फळे निर्यातीमधील प्रथम स्थान अधिक मजबूत करण्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी आवाहन केले. भुमरे यांनी यावर्षी राबवलेल्या विविध फलोत्पादन विषयक योजनांचा आढावा घेतलाय. तसेच 2021-22 या वर्षात राबवायचा योजनेचे नियोजन या संदर्भात आज मंत्रालयात आढावा बैठक घेतली. यावेळी फलोत्पादन विभागाचे सचिव एकनाथ डवले, फलोत्पादन विभागाचे संचालक डॉक्टर कैलास मोते आणि विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.